आज आपण ॲलर्जिक सर्दी खोकला आणि कोरोनातील सर्दी खोकला यावर या, या विषयावर आपण बोलणार आहोत तर सर्वात प्रथम ॲलर्जिक सर्दी खोकला हा कोरोनाच्या सर्दी खोकल्यासारखाच असल्यामुळे आज आपण प्रचंड घाबरलेला आहे साधा सर्दी खोकला जरी झाला तरी आपल्याला असं वाटतं की कोरोनाचा सर्दी खोकला झालेला आहे तर सगळ्यात महत्त्वाचा अगोदर आपण साधा नेहमीचा सर्दी खोकला यावरती जास्त बोलूया आपण आणि तो कोरोनाचा सर्दी खोकला कसा वेगळा आहे आणि त्यापासून आपण घाबरायचं नाही हे तुम्हाला मी सांगेन तर ॲलर्जिक सर्दी खोकला यामध्ये सगळ्यात प्रथम नाकातून पाणी येणे डोळ्यातून पाणी येणे घसा खोकवणे घशाला सूज येणे कान कानामध्ये खाज येणे याचप्रमाणे या माईल्ड प्रकारचा सर्दी खोकला खोकला म्हणतो आपण थोडासा खवकवणे घशामध्ये खवणे आणि खोकला काढणे तर यात सगळ्यात महत्वाचं जी गोष्ट आहे अलर्जिक सर्दी खोकल्यामध्ये ते शिंका येणे ज्यावेळेस आपण सकाळी झोपेतून उठतो तिथूनच सुरुवात होते आपल्याला शिंका येण्यासाठी तर या शिंका जी येणे कधी कधी आपण कोल्ड्रिंक्स घेतो कधी कधी आपण आईस्क्रीम खातो हे थोडं थोडं जरी आपण थंड हवेशी आपण कॉन्टॅक्ट केला किंवा इव्हन पावसाजवळ जरी गेलो आपण पावसात भिजलो नाही तरीसुद्धा आपल्याला स सर, सर्दी खोकला होऊ शकते तर या सर्दी खोकल्यामध्ये कधी कधी ताप येतो ताप ताप हे माईल प्रकारचा ताप असतो आणि तापाबरोबरच ताप आपल्याला किरकोळ जरी आपण औषध घेतली डॉक्टरांच्याकडून घेतली फॅमिली डॉक्टरांच्या औषध किरकोळ जरी घेतली तरी आपल्याला ले लगेच त्याचा फरक पडून आपण बरे होतो परंतु हाच कोरोनाचा जा आजार असेल तर कोरोनाच्या आजारामध्ये एक म्हणजे सेम प्रकारची लक्षणं असतात नाकातून पाणी येणे सर्दी वाहणे नाक ब्लॉक होणे श्वास घ्यायला त्रास होणे याचबरोबर इतर पोटाचे विकार आहेत उलटी जुलाब होणे प्रत्येक पेशंटला हे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे सिमटम येतात परंतु करोनामध्ये सर्वच आजारा सर्वच पेशंटना जवळजवळ सारखीच लक्षणं असतात आणि ती एवढ्या प्रमाणात वाढत जातात फुफ्फुसाचं इन्फेक्शन होत जातं त्याला श्वास घ्यायला त्रास होतो आणि कधीकधी त्याला व्हेंटिलेटरची आवश्यक लागते ऑक्सिजनची आवश्यक आवश्यकता लागते हे इतर साध्या सर्दी खोकल्यामध्ये हो आपल्याला कधीही अनुभव येत नाही तर आपल्याला सर ॲलर्जिक सर्दी खोकला जो असतो दर आठवड्यातून दर महिन्यातून दर वर्षातून हा वारंवार होणारा आजार असते ॲलर्जिक सर्दी खोकला हा आपल्याला बऱ्याच प्रकारच्या डस्ट पार्टिकल्स पोलन ग्रेन्स आपण म्हणतो जे वनस्पती आपल्याजवळ असतील किंवा आपण एअर कंडिशनिंग रूममध्ये गेलो बऱ्याच वेळा तिथं जे फंगस तयार होते कधी कधी काही याच्यामध्ये किंवा कार्समध्ये गेलो किंवा आपण कधी कधी सेंटेड परफ्युम्स मारतो आपण तर याचीसुद्धा ॲलर्जी होऊ शकते तर बरीच कारणं आहेत ॲलर्जी सर्दी खोकला होण्यासाठी तर यावरती सर्वात महत्त्वाचा उपचार जो आहे ति मदे, आपने ते मॉडर्न मेडिसिनमध्ये अँटिस्टेमाइन्स आणि डिकंजेशन वापरले जातात तर आपल्याकडे आपण आज बोलणार आहे ती होमिओपॅथिक औषधावरती होमिओपॅथिक औषधं सगळ्यात महत्त्वाची आहे ती आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि आपले इम्युन सिस्टम बूस्ट करते यामध्ये काय होत असतं की आपली बॉडी स्वतः त्याला प्रतिकारशक्ती वाढवून तो स्वतः आजार बरा करते तुम्हाला जे होणारे इम्युन सिस्टीम जर वाढलेली असेल चांगली ताकद आली असेल तुम्हाला तर हा साधा सर्दी खोकलासुद्धा आपल्याला लगेच बरा होऊन जातो याचबरोबर आमच्याकडे होमिओपॅथिक औषधं बरीच आहेत त्यापैकी आता आयुष मंत्रालयाने सर्वात महत्त्वाचं जे औषध सांगलेलं आहे आर्सिनिक अल्बम थर्टी हे औषध तर हे फ इम्युनिटी वाढवून प्रतिकारशक्ती वाढवून आपले तर कोरोनासारखे आजारसुद्धा आजपर्यंत आपण आटोक्यात आणलेले आहेत आज खरोखरच आयुष मंत्रालयाचं मी आभार मानतो की असेन अल्बम थर्टी हे औषध त्यांनी प्रथमोपचार प्रिव्हेंटिव्ह म्हणून हे वापरण्यास सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि यामुळे आज हे औषध घेण्यासाठी सगळ्यांना सोपं आहे महिन्यातून तीन दिवस हे औषध आपण घेत आहे आणि घेत असताना सगळ्यात सोपी उपचार पद्धती आहे कुठलंही पथ्य नाही आणि यामध्ये प्रत्येक कुठलाही आजार असेल कोणाला ब्लड प्रेशर असेल शुगर असेल दमा असेल त्यांना वेगवेगळे इतर आजार असतील हे ते आजारीसुद्धा पेशंट हे औषध घेऊ शकतात आणि त्यांना कुठलाही साईड इफेक्ट नाही याचबरोबर पूर्वी जी असणारी औषधं ते सुद्धा त्यांनी चालू ठेवायची आहेत आणि ॲलर्जिक सर्दी खोकल्यासाठी आणखीन काही औषधं आहेत जी अॅलेमसेपा म्हणून आहे सँगुनॅरिया म्हणून आहे बेलाडोना म्हणून आहे ॲकोनाईट म्हणून आहेत तर ही औषधं त्या त्या भागामध्ये होमिओपॅथी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आपण घ्यायचे आहेत प्रत्येक पेशंट हा डिफरंट किंवा प्रत्येकजण हा वेगळा आहे त्याच्या शरीरावर ॲलर्जिक ह्या डस्ट पार्टिकलचा कोणाला डस्ट पार्टिकल पार्टिक पार्टिकलमुळे ॲलर्जी होते कुणाला थंड याच्या हवेमुळे होते कोणाला वेगळ्या घटकामुळे कोणी दही खाल्लं तर होते कोणी पापड खाल्लं तर होतं कोणी व्हेज खाल्लं तरी होतं कोणी नॉनव्हेज खाल्लं तरी होतं तर हे होत असताना प्रत्येकाची शरीराची रचना ही वेगळी असते आणि त्या ॲलर्जी घटकाला जो काही ते प्रतिसाद देत असतात त्याच्यामुळं जे होणारे उद्भवणारे सिमटम्स आहेत हे प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात त्यामुळं प्रत्येक व्यक्तीला ही प्रत्येक वेगळी मेडिसिन्स आहेत परंतु असं असताना हे करोना हा जो विषाणू आहे हा सगळ्यांसाठी एकच आहे आणि एकच असल्यामुळं आज करोनासाठी जी जागतिक लेवलला एक रेमेडीची किंवा एक मेडिसिन सर्व होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे जे तयार केलेली किंवा ठरलेली रेमेडी आहे ह्याच्यामुळं आज खूप आपण बऱ्याच लोकांची त्या प्रत्येक भागामध्ये त्याचा उपयोग झालेला आहे अल्बम थर्टीचा आपल्याला आणि आजार आपण आटोक्यात आणत आहे आज महाराष्ट्रासह इतर राज्यातसुद्धा सगळ्यात पहिल्यांदा अगोदर त्यांनी केरळ गुजरात आणि आंध्र प्रदेशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अल्बम थर्टी वापरलं होतं आणि त्याचा परिणाम खूप चांगला बघायला मिळालेला आहे तिथं आजाराचं आजार प्रमाण आटोक्यात आणून ठेवलेलं आहे तिथला मृत्यूदर पण कमी झालेला आहे औषध घेतल्यानंतर जरी कोरोना झाला तरी त्याचे सौम्य प्रकारचे सिमटम होतात परंतु त्याला ॲडमिट करावं लागत नाही आय सी जावं लागत नाही व्हेंटिलेटरची गरज लागत नाही हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तर आपण सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला आजार होऊ नये किंवा ॲलर्जिक सर्दी खोकला होऊ नये यासाठी पण आपण जे काही नियम पाळायचे आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या सरकारने पण सांगलेल्याच आहेत सगळ्यात महत्त्वाचे राजेश टोपे साहेबांनी परवाच्याच मिटिंगला सांगलेलं आहे एस एम एस सोशल डिस्टन्सिंग मास्क आणि सॅनिटायझर याचा जर आपण वारंवार उपयोग केला तर नक्कीच मी सांगतो की होणारे जे इन्फेक्शन आहे हातापासून तोंडापासून आणि नाकापासून जे होणार आहे ते नक्कीच आपण याला टाळू शकतो तर ही सगळ्यात प्राथमिक गोष्ट झाली तर आपल्याला आजार होऊ नये यासाठी आपण स्वच्छता हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे स्वच्छतेबरोबर आपला जो आहार आहे तो आहारही तितकाच महत्त्वाचा आहे जेवढा आपण व्यायामालाही महत्त्व दिलं आहे व्यायाम करायचा आहे योगासने करायचे आहे यात सर्वात महत्त्वाचा आहे तो मेडिटेशन मेडिटेशन करत असताना आज आपला दृष्टिकोन जरा आहे दृष्टिकोन आपला हा सकारात्मक पाहिजे कोरोना हा आजार बरा होणार आहे महामारी इतर महामारीपेक्षा नक्कीच ही महामारी वेगळी आहे यामध्ये ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशाच लोकांना जास्त फटका बसलेला आहे आणि बसत आहे आपण बघत आहे तर यासाठी आपण सर्वात महत्त्वाचं आहे की रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि हा मुद्दा नक्कीच आपण यामध्ये विजय मिळवू आणि कोरोनाला लवकरच हारू ही मला आशा आहे धन्यवाद मराठी ठसका तर लागणारच